नमस्कार मित्रांनो, अनेगुंडीला राहिलो होतो रात्री. तर हंपी इथून एक 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर हंपीला जायचं म्हणल्यावर एक आहे बोट राईडनं जाऊ शकतो किंवा दुसरं बाईक राईडनं जाऊ शकतो. बोट राईडनं लवकर जातं, बाईक राईडनं एक 20 किलोमीटर अंतर कापावं लागतं. तर विदाऊट गाईड हंपी फिरणं म्हणजे काय अर्थ नाही, कारण माहिती इतिहास कळणे महत्त्वाचं आहे. कारण एवढी पुराणतत्व काळातली मंदिरं आहेत, तर त्याची माहिती करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज गाईड भेटला नाही आम्हाला, त्यामुळं आम्ही हंपीऐवजी इथं अनेगुंदीजवळच काही प्लेसेस आहेत तर ते आम्ही फिरलो. तर सकाळी आल्यानंतर आम्ही दुर्गामाता टेम्पल केलं, त्यानंतर महालक्ष्मी टेम्पल केलं. महालक्ष्मी टेम्पलजवळ एक पंप सरोवर म्हणून होतं तर तेही केलं. तर आता आम्ही चाललो आहे कोरॅकल राईडला, जे सानापूर लेकवर आहे. तर चला कोरॅकल राईडला, एक्साइटमेंट आहे खरंच, खूप छान असणार आहे इथे. तर चला कोरॅकल राईडिंग करू. तर कोरॅकल काय आहे ते तुम्हाला गेल्यावरच कळेल. तर मित्रांनो, सानापूर लेक हंपी हे विरापुरा गड्ड्यामध्ये येतं. या एरियाला हिप्पी आयसलँड असंही म्हणतात. तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला हंपीमधून बोट राईड घ्यावं लागते. 5 मिनिटाच्या बोट राईडमध्ये हंपीमधून तुम्ही इथे पोहोचू शकता. बाय रोड तुम्हाला लांब पडेल. बोट सर्व्हिस 7 ते 5:30 चालू असते. बोटने दुसऱ्या साईडला पोचल्यानंतर सानापूर लेक हे 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही तिथून स्कूटर रेंटवर घेऊ शकता व त्याने जाऊ शकता. वेळेकडे चांगलं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, कारण जर लेट झालं तर बोट सर्व्हिस बंद होते. त्यानंतर तुम्हाला एक हवर रिक्षाने जर्नी करावी लागेल. देखील कॉस्टली पण असेल आणि तुमचं एक तासही जाईल रिटर्न हंपीला जायला बाय रोड. तर सानापूर लेक हे विश्रांतीसाठी एकदम मस्त प्लेस आहे. इथे गर्दी कमी असते त्यामुळं मस्त शांतता तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यानंतर येते कोरॅकल राईड आणि क्लिप जंपिंगही एन्जॉय करू शकता. लेकच्या जवळपास हॉटेल्स वगैरे अवेलेबल नाहीत, त्यामुळे खायचं वगैरे साहित्य सोबतच घेऊन या किंवा खाऊनच या. तर मित्रांनो, कोरॅकल राईड पॉईंटला आलेलो आहे मी. तर चला कोरॅकलची राईड करू. बघताना तर खूप भारी वाटत आहे, गोल 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 फिरवते ती बुट्टी. चला कोरॅकल राईड बघूया. आले मला तर ज्याला असं काही प्रॉब्लेम आहे की जास्त चक्कर आल्यावर काय प्रॉब्लेम होतं, तर त्यांनी ट्राय करून लवेट घुमवत नाही तर त्याला सांगून ठेवा की गोल वगैरे घुमवू नका म्हणून. तर चला कोरॅकल राईड नंतर आता काही उरलं नाही, संध्याकाळी जायचं कुठलं तर हॉटेलवर मजा करायची, झालं झोपायचं. उद्या बघू आपण रिअल ब्युटी ऑफ हंपी. तर उद्या हंपी फिरणार आहे आपण.
तर चला मित्रांनो, आजचा व्लॉग नक्की आवडला असेल तुम्हाला. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. कोरॅकल राईड जवळच इकडे एक आग सारखं लोक जाताना दिसत आहेत, तर तिकडे काय जाऊन बघतो आम्ही. आम्हाला पण माहित नाही काय नेमकं तिकडं, पण भरपूर लोक दिसले तिकडे जाताना. लेट्स सी, लेट्स एक्सप्लोर. तर आताच आमच्या समोरून दोन रशियन लोक गेले. तर ॲक्च्युअली रशियन वगैरे लोक भरपूर येतात इकडे, पण सध्या कोविड सिच्युएशनमुळे कमी दिसतात. आज दोनच दिसले आम्हाला पूर्ण दिवसामध्ये. हा, इकडं एक स्विमिंग प्लेस आहे. ॲक्च्युली आम्ही टॉवेल आणलं नाही, बिकॉज वी डोंट नो दॅट हिअर स्विमिंग प्लेस इज अवेलेबल. तर विदाउट टॉवेलच आंघोळ करणार आहे, मी साईडला बसून वाढणार आहे. चला आंघोळ करूया थोडी सानापूर लेक मध्ये. तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, अँड इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.